सीता मोटर्स। आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामं काळजीपूर्वक आणि योग्य दरामध्ये केली जातील। तत्पर आणि 24 तास ब्रेकडाऊन सुविधा उपलब्ध। सीता मोटर्स। आमचा पत्ता जुना चांडोली रोड सिद्धिविनायक वजन काट्या शेजारी 40 बंगला मंचर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे। संपर्क 95 61 73 56 67। पुणे जिल्ह्याच्या आदिवासी भागामधील आरोग्याचे मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी 12 फेब्रुवारी रोजी किसान सभा पुणे जिल्हा समितीच्या वतीने आरोग्य उपसंचालक पुणे यांच्या कार्यालयासमोर पूर्ण दिवस बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आलं होतं। यावेळी आंदोलक यांच्या शिष्टमंडळासोबत वरिष्ठ अधिकारी यांची चर्चा होऊन किसान सभेनं उपस्थित केलेल्या प्रमुख मागण्या सोडवण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर रात्री उशिरा किसान सभेनं आपलं आंदोलन स्थगित केलं। आदिवासी भागामधील आरोग्य संदर्भामध्ये विविध प्रश्नांबाबत किसान सभेच्या वतीनं आरोग्य उपसंचालक कार्यालय पुणे यांच्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं होतं। त्यामध्ये ग्रामीण रुग्णालय तळेघर तालुका आंबेगाव इथे सुरू करणे, प्राथमिक आरोग्य केंद्र तिरपाड इथे नव्यानं 2 औद्योगिक अधिकारी यांची नियुक्ती करणं, वैद्यकीय अधिकारी यांच्याकडनं रुग्णसेवेमध्ये झालेल्या हलगर्जीपणाबाबत त्यांच्यावरती कारवाई करणं, आदिवासी भागामधील प्राथमिक आरोग्य केंद्र इथे नियमित आणि रात्रीच्या वेळी वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहावे, जुन्नर तालुक्याच्या आदिवासी भागामधील इंगळून इथे आणि राजगुरुनगर तालुक्याच्या आदिवासी भागामधील तेहने इथे पुढील 8 दिवसांमध्ये 108 रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी, तसेच उपजिल्हा रुग्णालय मंचर येथील रिक्त पदं तातडीनं भरण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या होत्या। सदर मागण्यांना आरोग्य उपसंचालक डॉक्टर राधाकृष्णन यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे आणि मागण्या लवकरात लवकर पूर्ण केल्या जातील असं लेखी आश्वासन दिलं। त्यानंतर किसान सभेच्या वतीनं आंदोलन मागे घेण्यात आलंय। या आंदोलनामध्ये विविध क्षेत्रामधील मान्यवर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला होता। यामध्ये रेडिओवरील सुप्रसिद्ध आरजे संग्राम म्हणजेच काँग्रेसचे नेते श्री संग्राम खोपडे, तसेच जन आरोग्य अभियानाचे डॉक्टर अभय शुक्ला, दीपक जाधव जन आरोग्य मंचाचे डॉक्टर किशोर खिल्लारे, डॉक्टर वर्षा जावळे, डॉक्टर सुधीर दैठमकर, डॉक्टर जितेंद्र शिंदे, डॉक्टर सारिका शिंदे, कल्पवृक्ष संस्थेचे प्रदीप चव्हाण, माकपचे पुणे जिल्हा सचिव गणेश दराडे, ॲडव्होकेट नाथा शिंगाडे, युक्रांदचे प्रसाद झावरे, युवक काँग्रेसचे ॲडव्होकेट भाऊसाहेब आजवे, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कोठडिया, ॲडव्होकेट समीर शेख, SFI संघटनेचे राज्य समितीचे नेते विलास साबळे, नवनाथ मोरे आदी या ठिकाणी उपस्थित होते। 108 रुग्णवाहिका जुन्नर आंबेगाव या ठिकाणी मिळाली। त्याचबरोबर जुन्नर आंबेगाव आणि खेडमधले जे आरोग्याचे प्रश्न, प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, उपकेंद्र आहे, त्या ठिकाणी डॉक्टर नाही, नर्स नाही, त्याच्यामुळं अनेक वेळेला सर्पदंश होतो, गरोदर बाया असतात, त्या ज्या वेळेला डॉक्टर का आणले जातात तिथे डॉक्टर उपलब्ध नसतात, ज्या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळं मागे घोडेगावला एक बाई वारली, त्याच्यावर कुठली ॲक्शन झाली नाही, त्यामुळं ह्या सगळ्या भागामधल्या जे प्राथमिक आरोग्य केंद्रे तिथं डॉक्टर नेमावेत, नर्स नेमावेत, ज्या रिक्त जागा आहेत त्या त्वरित भराव्या आणि संपूर्ण आरोग्य व्यवस्था सक्षम करावी यासाठी हे धरणं चालू आहे। आत्ताच आमचे जे इथले म्हणजे जुन्नर आंबेगाव आणि खेड तिन्ही तालुक्यातले प्रतिनिधी स्वरूपात कार्यकर्ते इथं आलेले आहेत। जे कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केलेला आहे, मागे त्यांनी लेखी दिलं की आम्ही त्यांच्यावर ॲक्शन घेऊ, ती अद्याप घेतलेली नाही, अजून कर्मचारी नेमले नाही, जिथं काही हॉस्पिटलं बांधलेले तिथं डॉक्टर नेमलेले नाहीत, ते फक्त डॉलारे बांधून तयार आहेत, तर ती डॉलारी न ठेवता तिथं माणसांना काही आरोग्य सुविधा लाखो रुपये खर्च करून तिथं डॉक्टर नसतील तर ती डॉलारी बांधून काय उपयोग आहे। आणि म्हणून आदिवासी भागामधली आरोग्याची सुव्यवस्था सक्षम करावी यासाठी इथं धरणं आणि जे प्रामुख्याने ही सुरू केलेलं आहे। जे आरोग्य विभाग उपसंचालक जे इथले आहेत त्यांना मागे निवेदन दिलं आणि 12 तारखेपर्यंत जर तुम्ही ॲक्शन घेतली नाही, तिथं ताबडतोबीनं 108 सुविधा निर्माण केल्या नाहीत, ज्या रिक्त जागा आहेत त्या भरल्या नाही, ज्या डॉक्टरांनी चुका केलेल्या आहेत त्यांच्यावरची ती ॲक्शन घेतली नाही, तर आम्ही इथं धरणं देऊ असं त्यांना 1 महिन्यापूर्वी कळवलेलं होतं आणि 12 तारखेच्या आत त्यांनी हे करावं आणि त्यांनी 12 अमोल जाधव, 24 तास, आंबेगाव।